आज माझे सगळे काय फ्रेंड्स भेटलेत मला खदानीवरती. आपका नाम क्या है? पायल. मेरा नाम रानी. रानी आपका? नैना. क्या नाम है आपकी? ये सिलाई मेरी बेटी. अच्छा. सब नहाने आए थे इधर. नहाए क्या जी? में हाँ नहाए हम लोग. मेरे सब फ्रेंड्स को आप आशीर्वाद दो. अच्छा वाला सब खुश अच्छे रहे. मालिक सबको अच्छा रखे. मैं तो ये दुआ करूंगी और हम लोग को लाइक करो, फॉलो करो और हमको खूब फेमस कर दो. अरे सर सांग ना. यार बघायला ना आलं बोलतो काय करणार. एक दिवसच होती. 10 दिवस नव्हती का बघायला? 6 दिवस होती. मला लास्टच्या 4th-5th दिवशी माहिती झालं असेल मग. बरोबर. मामा माझा मोठा मामा बघून गेलो. तू जाम आहे. एक तर बघून गेला. हे गाईज गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. जस्ट उठलोय आणि दुपारच्या 2 वाजलेत. आणि 2 वाजले 4 वाजले. खतम. बाय बाय. टाटा. गुड बाय. गया. केला वाट लावली. गाईज 4 वाजलेत. सो आता डायरेक्ट जेवायलाच बसलेत आपण. मला तर लागली लेजराची भूक. आज काय बनवलं काय माहिती. 4 तर वाजलेत आणि मला बरं पण नाही. बरं नाही. मच्छी बनवली आज. हो कोंबड्याचं मटण. कोंबड्याचं मटण बनवले बोलते आई. मला बकऱ्याचं मटण पाहिजे होतं आई. गावठी कोंबड्याचं ना. कोल्बी ना देत. आपल्या कोल्बी आणि देत. आता जेवण करून घेऊयात. एक ऑलरेडी मला टाइम झाला यार. मला लवकर पण उठवलं ना आई तुम्ही आज. कत्तीवाले दिवस ना तू जाऊन झोपला. गाईज मी आज ना 5 वाजता उठलंय सकाळी सकाळी आणि मोबाईल मध्ये घुसलो आणि 8 वाजता मला वापस झोप आली आणि वापस झोपून गेलो. डायरेक्ट 4 वाजता उठले. आता आंघोळ वगैरे केली आहे मस्त. आता जेवण वगैरे करूयात आणि मला ताईच्या इथं पण जायचंय. भरपूर दिवस झाले ताईच्या इथं पण नाही गेलो आणि हे ओपनिंग वगैरे 1 तारखेला त्याच्यामुळे गडबडच चालू आहे. आमची मोठी आई येईल का माहिती नाही ओपनिंगला. आई येशील कुठं? उरणला तिकडं करण जाड्याला पनवेलला. नाही बाबा आम्ही ना जातो. अगं आई कोण काय करणार आहे. आईला नुसतं घराचं टेन्शन पडलेलं असतं काय माहिती का. का ग आई कुठून जातोस ना? मग इकडे कोण आहे? मग आई अशी करते. पण काय नाही आईला आपण घेऊन जाऊ या वेळी ओपनिंगला नक्की. आई बघ ना आली तर मी सुखी आहो. तुम्ही सुखाची बघ. आई अशी करते. आई कधीच कुठे येत नाही माहितीये. तर गाईज घरामध्ये तर सगळेजण झोपलेत. वहिनी वगैरे तर आराम करते. मी बोललो कशाला तिला त्रास द्यायचा. झोपलीये तर आपण घेऊयात. चिकन वगैरे गरमच करायचंय. सगळं बनवलेलं ऑलरेडी. सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय त्याच्यामुळे मी इथं चिकन गरम करत ठेवलंय. म्हणजे जो कोंबड्याचं मटण आहे गावठी आणि या साईडला मी माझी प्लेट केली आहे रेडी. तर 2 चपाती घेतलाय, भात घेतलाय आणि कांदा. पूर्ण काला काला झाला असं वाटतं. 7 वाजले. माझी प्लेट रेडी आहे. आता जेवण करून घेतो. गाय जेवण केलंय. जाम ठिकाण होता बाबा. तर गाय जेवण केलंय जस्ट. आता थोडासा मी भट्टेवरती जातोय. आपल्या खदानीच्या इथे भरपूर दिवस झाले गेलो नाही. वातावरण भरपूर सुंदर झालं असेल. थोडंफार बरं पण नाही करते त्याच्यामुळे थोडासा फिरून येतो बोललो. आज दुकानावरती पण नाही गेलो. ताईच्या इकडे जाऊन येतो आणि पहिला तर आपण तिकडे बघूयात किती पाणी झालं आहे खदानीला. कारण की 2-3 दिवस झाले पाणी भरपूर पडतोय म्हणून बोललो खदानीवरनं जाऊन येऊ. जरा मस्त वाटतं बाहेर आलं की. आणि आता 4:30 वाजलेत आणि बघू शकता तुम्ही असं वाटतं का 7-7:30 वाजलेत. गाईज हा आमच्या इकडचा मारवाडी आहे दुकानवाला. भाई एवढा महाग देतो ना सगळ्यांना. सगळ्यांना फसवतो. या दुकानावरती कोणी जाऊ नका. अरे बापरे ये तो धोती खोल रहा है. बरोबर की नाही. मस्त असं वातावरण झालंय भाई. एकदम कतई झेर भाई. बघू शकता पूर्ण हिरवगार झालंय. भरपूर दिवसानंतर आलोय आणि इकडून बघू शकता पाणी कसं वाहतंय. ओ भाई साहब आपण तिकडे जाऊयात खदानीच्या इथे. मासे वगैरे पकडत असले ते पण तुम्हाला दाखवतो. बरं वाटतंय. आणि हे मी खाऊ घेतलंय केक आहे. जाता जाता म्हणलं खाईल. तर गाईज बघू शकता आज माझे सगळे काय फ्रेंड्स भेटलेत मला खदानीवरती आलो. आणि हे बघा या साईडला. हाय आपका नाम क्या है? पायल. मेरा नाम रानी. रानी आपका? नैना. नैना क्या नाम है आपकी?
ये सीला है मेरी बेटी। अच्छा, सब नहाने आए थे इधर। नहाए क्या जी? में हाँ नहाए हम लोग। मेरे सब फ्रेंड्स को आप आशीर्वाद दो अच्छा वाला, सब खुश रहे, अच्छे रहे, मालिक सबको अच्छा रखे, मैं तो ये दुआ करूंगी। और हम लोग को लाइक करो, फॉलो करो और हमको खूब फेमस कर दो। चलो नवरात्रि में मिलते हैं। चलेगा नवरात्रि में मिलेगा। बाय बाय। आपको भी बहुत अच्छा होने दो, इतना नाम है और ज्यादा नाम होने दो। थैंक यू। अभी मेरा और एक शॉप ओपन और आप आ जाओ मालिक पूरन में। करो तुम कि 10 पे हम लोग ओपनिंग ले लेंगे। चलो चलो। तर गाईज भरपूर सुंदर आहेत, आमच्या कोया गावातच राहतात म्हणून मला ओळखतात आणि मी इथं आलेलो खदानीवरती तर ते पण भेटले, बोलतो मला व्हिडिओमध्येच घे कारण की त्यांना माहिती आहे मी व्हिडिओ वगैरे बनतो, तर व्हिडिओमध्येच घे, तर घेतलं त्यांना मी। किती नॅचरल ब्युटी बघू शकता या साईडला, मस्त पैकी फिरलो थोडाफार, आता निघतोय घरी। चला तर गाईज आता निघतोय आपण ताईच्या इथे जायला, किती दिवस झाले ताईच्या इथे जायला टाइमच ना भेटत, आज फायनली थोडाफार टाइम भेटला तर जाऊयात। आणि प्रियाला पण बघायचं कारण तिला पण बरं नव्हतं, वापस मी नाही गेलो तो बोलले मामा बघायला पण येत नाही, काय करशील, जाऊ। निघालो आता घराच्या इथं ना। तर गाईज जस्ट आलं ताईच्या इथे, आता जाऊयात आपण घरात, पाऊसच पडतोय। तर गाईज जस्ट आलोय प्रियाला बघायला, इथे चांगली तर दिसत, बोलत ऍडमिट केले ना काही केले, काय आले? काय नाही आलो मी नीट होऊन, आता बघायला आला तू? कोणता ताप झालेला? मलेरिया। मला एकदा डेंग्यू झालेला बाबा, लय डेंजर होते, आणि हिला मलेरिया, कुठं मच्छर चावला तुला? एक दिवस ऍडमिट नव्हती तर भाई लय नखरे करते ऍडमिट असलेल्या, लय नाटक असतं हिच्या खरोखर। मम्मी कुठे आहे? आणि तू काय करते? ऍडमिट होती का? आता आलो ना बघायला, तर आलो हिला काय यार, नीट झाल्यावर ते बघायला यायचं असतं। तुला उसा दरच आणलाय काय नको यार? गाईज नारळ पण भेटलाय ना, बोल प्रियासाठी नाक्यावरती, काय करशील? नारळ पाणी पित, मग काय पिते? खात पण नव्हती यार, बघायला ना आलो बोल, काय करणार, एक दिवसच होती, 10 दिवस नव्हती का बघायला? 6 दिवस होती। मला लास्टच्या 4th-5th दिवशी माहिती झालं असेल मग, खरोखर मामा माझा मोठा मामा बघून गेला, तू तुझा माहिती एक तर बघून गेला, आता आलो ना बघायला यार, कामात बिझी होतो यार, बिझी होता प्रिया, तू समज ना, तुला ओपनिंगला घेऊन जाईल, ओपनिंगला हिला माझ्या गाडीमध्ये घेऊन जाईल, ठीक आहे गाईस, काय करशील, ठीक आहे। आता ती एकदम तब्येत एकदम बेटर झाली आहे पहिल्यापासून, मलेरिया काय नाही, भारतीय भारतीय पोरानं होते, हिला बारीकच आहे। हाय, आमचा ओरी जो जुलीचा पिल्लू आहे, आणि आता जुलीला पिल्ले पण झाले तसे त्याच्यासारखे, कोणाला पाहिजे असतील तर लवकर लवकर या आणि घेऊन जावा, तसे ओरी सारखे होतात बघा, ओरी बघा कसला डेंजर आहे, ओरी ऐकर सेकंड दे, ओरीला समजत नाही सेकंड यार, ओरी सेकंड दे, सेकंड दे, लाडा दे, निघालो आता आपण ताईच्या इथं ना, गाडी तर बघा पावसात दिसते इथे माझी, हे यो कुठून आला ओ भाई, ओरी अरे भाई हा कुठून आला, का माझी धावा द्यायला कोणी सोडला, ओरी कम चल गो, ये अंगावर नाही अंगावर नाही अंगावर नाही अंगावर नाही मागतोश मग। तर गाईस कसा तरी याला पलवला, आता निघूयात आपण। बहिणीला आलेलो मोमोज घ्यायसाठी आणि पाऊस भाई थांबलाच नाही भाई, एकदम खतरनाक पाऊस चालू आहे, कधी थांबायचा काय माहिती, जाऊयात आता घरात, पाऊस काय थांबायचा काय थांबतच नाही बिलकुल पण। इथली मोसंबी खायला जाम कसा तरी होतंय, म्हणजे आपोआप खवखवण्यासारखं होतंय, आणि दादाने पण असं लाईन लावले, बघ तुला कळलं का ताप, मला पण असं वाटतं तापासारखा, काम काम आराम नाही भेटला ना असं होतं, मला पण आराम करायला कमन कुठे ठेवशील। तर गाईस रात्र झाली आता, तर 9 वाजले भाई, जेवायला घेतला जस्ट, एकदम मला पण बरा ना वाटत नुसता, घसा घसा दुखतं, जेवू पण ना वाटत, खवखवतो नुसता, वहिनीन दिली या साईडला वावीची बोटी बोंबील आणि कोलबी,
धागा परिसर सडे लावून आले. बघ सोयी चालू फुल जोरा. ए आजचा दिवस बरा बरा नाही करत तो दिवस. बरा नाही करत. का गाई नको जो नको का कळलं काही नाही. बोंबील घेतलं राहता तुम्ही तो कोंबड्याचं मटण नाही खास तुम्ही खाता. दुपारा खाल्ली ना कोंबड्याचं मटण मी. दुपारा खाणार धरा. लुडो ये. लुडो बोलता सोन्या सोन्या ये. बाबा वाजवल्या कसला येते कसा खात मोमोज खाले नच बसत रोज रोज. सर सुधार मग काय खाला? काल का खाला? शर्मा कोणी खाला मी तेरवा खालता मोमोज म्हणा आणून बोलते बाबू. मी बाहेर गेलेलो ना वहिनीला बोलो काही अनुभव कॅमेऱ्यांचा मोमोज कुठे मग तूच बोलले ना तुम्ही सांगितलं नसता इथे घरात मी सांगतो बाबा. तर काही जस्ट बेडरूम मध्ये आलोय आता झोपूयात. सो ऑलरेडी भरपूर टाइम झाला. आज पण मला पाऊस भरपूर होता आणि एक तर बराबर नव्हता वाटत ना टाइम पण जास्त झाला त्याच्यामुळे पनवेलला जायला नाही भेटला. सो उद्या नक्की जाणार आहोत आणि उद्या प्रॉपर किती काम झालं काय झालं ते ब्लॉग मध्ये मी दाखवणार पण आहोत तुम्हाला. आणि 1 तारखेला नक्की ओपनिंगला या तुम्ही ऐकरा मेन्स वेअरचा. मस्त की ओपनिंग ठेवली आपण मस्त डीजे बीजे ठेवल्या तुमच्यासाठी भरपूर नाचायला या. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.